नमस्कार, आजच्या लोकवृत्तमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हैराण नाका, प्रवाशांसह नागरिकांची कसरत सुरू. सांगली महापालिकेत घुसून अधिकाऱ्यांना मारहाण. साताऱ्यातून खासदारकीसाठी वसंतराव मानकुमरे यांचा दावा, उदयनराजेंना पक्षातूनच आवाहन. बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचा कॅन्डल मार्च. प्लास्टिक बंदी, उद्योगांनी सुचवल्या पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी समिती. सुजित मुथ्था यांच्याकडे अनधिकृत वाळू साठ्यावर छापा. संरक्षक कठड्यांची उंची वाढवण्याचे काम सुरू, खंबाटगी घाट. विशिष्ट दुकानातून खरेदीच्या पालकांना मेसेज. यंदा देशात उत्तम पाऊसमान, हवामान खात्याचा अंदाज. पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामाला गती आली असली तरी येथील जलवाहिनी, MSEB आणि इतर केबलमुळे या कामामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. नाक्यावरून शहरात येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद केल्यानं या ठिकाणी शहरी बसेस बंद झाल्या आहेत. मात्र शहरी रिक्षा चालकांचा फायदा यामुळे होत आहे. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने कर्मवीर पथावर कासट मार्केटच्या पुढच्या बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच वरच्या रस्त्याला IDBI बँकेच्या समोर बॅरिकेड्स लावली आहेत. तरीही वाहन चालक बॅरिकेड्स बाजूला करून वाहने चालवताना दिसत असून वाहतूक कोंडी निर्माण करत आहेत. त्यामुळे एकेरी वाहतूक बंद झाल्याने आता वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेल्या ठिकाणी पावत्या फाडायला थांबावे, तरच बेशिस्त थांबेल अशी मागणी नागरिक करत आहेत. ग्रेड सेपरेटरसाठी खुदाईचे काम सुरू असलेल्या जागेवर जलवाहिनी व केबल असले तरी या कामात अडथळा येऊ नये यासाठी संबंधित विभागातर्फे तातडीने जलवाहिनी व केबल जागा बदलून घेण्याचे काम सुरू आहे. ग्रेड सेपरेटरमुळे मोठ्या प्रमाणात JCB मशीनच्या साह्याने खुदाई केली जात आहे. काम सुरू असताना अनेक ठिकाणी केबल तुटल्याने ते जोडण्याचे कामही कर्मचाऱ्यांकडून गतीने सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे पोवई नाका परिसरातून ये जा करणाऱ्या पदचाऱ्यांना तसेच महाविद्यालयीन युवक युवतींना काखेत कळसा अन गावाला वळसा या म्हणीप्रमाणे पायपीट करावी लागत आहे. आंबेडकर जयंतीचे पोस्टर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी काढल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी दिलीप घोरपडे यांना मारहाण करण्यात आली आहे. यावेळी टेबल खुर्च्या, टेबलवरील काचा, खिडक्या, कॉम्प्युटर आणि कपाटाची तोडफोड करण्यात आली. मारहाण विरोधात महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. दरम्यान त्या पोस्टरला मनपाची परवानगी होती, तरी पोस्टर काढण्याचे आदेश कोणी दिले याचा शोध घेतला जाईल अशी प्रतिक्रिया महापौर हरुण शिकलगार यांनी दिली आहे. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण देशामध्ये 127 जयंती साजरी होत असताना सांगली महापालिकेच्या एका कलंक अधिकाऱ्यांनी, बोरपडे नामक कलंक अधिकाऱ्यांनी मद्यप्राशन करून ज्या बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना दिली त्या बाबासाहेबांचे डिजिटल रात्री 2 वाजता काढण्याचं कट कारस्थान, जातीय दंगल घडवण्याचं कारस्थान त्या घोरपडेने केलेलं आहे. त्या घोरपडेला मागणी करण्या त्या घोरपडेला बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी मी आली इथं आला असता घोरपडेनं उत्तर दिलेलं आहे. त्या घोरपडेच्या बडतर्फाचे आश्वासन सन्माननीय महापौर साहेब आणि सन्माननीय उपायुक्त साहेब यांनी येत्या महासभेत करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. जर का या महासभेत त्या घोरपडेला बडतर्फ नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये महापालिका एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला फिरू देणार नाही याची ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. आज तुम्ही काय तोडफोड केली? जी तोडफोड केली त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या बाबासाहेबांच्या आदरासाठी आम्ही जीवही द्यायला तयार आहोत. जरी आम्हाला बेड्या जरी ठोकल्या तरी आम्हाला काही फरक नाही पडणार. बाबासाहेबांचं जिथं अपमान होतोय तिथं आमचा जीवही इथे गेला तरी चालेल, या मताचे आम्ही आहोत. बस आज सांगली विरोधी कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये अनधिकृत पोस्टर काढल्या प्रकरणी एक मॉब येऊन आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे. तसंच कार्यालयाची प्रचंड मोडतोड केलेली आहे. हा लोकशाही मार्गाने आम्ही काम करत असताना सुद्धा आमच्यावर दहशत माजवण्याचा हा एक गंभीर प्रकार आहे. याकरिता आज आम्ही सर्व कर्मचारी काम बंद करून आंदोलनाचा एक दिवस ठरवत आहोत आणि त्यानंतर आम्ही महापौर, माननीय आयुक्त सो आणि SP साहेबांना नम्रपणे विनंती करणार आहे की आम्हाला पोलीस प्रोटेक्शनमध्ये काम करण्याची संधी द्यावी. यापुढे येणाऱ्या सण असू दे किंवा बाजार असू दे किंवा कुठल्याही यात महापालिकेचा पूर्ण वाटा असतो कामाचा, आणि त्यात कर्मचारी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 पर्यंत काम करतात.
ह्या कर्मचाऱ्या येऊन मारहाण करणे हा प्रकार खरंच निंदनीय आहे. लोकशाही मार्गाचा अवलंब करून आम्ही काम करत असताना किती लोक होते आणि कशा प्रकारे आज आले? आज सकाळी एक अर्धा एक तासापूर्वी साधारण एक 100 ते 101 लोकांचा मॉब येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण झालेले आहे. आमचे अतिक्रमणचे अधिकारी दिलीप गोरपडे यांना प्रचंड मारहाण केलेले आहे. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे. कार्यालयाची प्रचंड मोडतोड झालेली आहे. कागदपत्र फाडलेले आहेत, आपण सर्व बघू शकता तिथं. आणि हा प्रकार खरंच निंदनीय आहे. आम्हा कर्मचाऱ्यांना एक भीतीचं वातावरण झालेलं आहे. आम्ही काम करायचं की नाही करायचं अशी आमची संभ्रमावस्था झालेली आहे. तरी आम्ही सर्व कर्मचारी मिळून आज दिवसभर काम बंद करणार आहोत आणि तसं आम्ही निवेदन देत आहोत. सर 18 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्यानिमित्तानं आंबेडकर नगरमध्ये सारावत प्रमाणात त्या ठिकाणी तिथल्या मंडळानं जयंतीची बोर्डं लावली होती. आणि ते देखील त्यांनी ते मंजूर घेऊनच लावली होती. अचानक काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी काल रात्री 2 वाजताची बोर्ड हटवली. त्यामध्ये त्या कारणानं मी कामात आज शहरामध्ये तणाव होता. तणावानिमित्त आंबेडकरी जनता या ठिकाणी महापालिकेने येऊन आम्हाला निवेदन दिला. त्यामधनं बंद झालेल्या गोष्टींनी वाफव झाला. त्यामध्ये सांगलीचे जे पी आय शेडकेसाहेब महापालिकेचे पद सुनील पवार यांनी आम्ही त्यांचं गाराणं ऐकलं आणि त्यामध्ये त्यांचं सगळं ऐकून घेऊन रात्रीच्या वेळा रात्री 2 पुढं बोर्ड काढण्याची चुकी प्रथा आहे. त्याचं प्रशासन म्हणून महापौर म्हणजे याचा संबंध करणार नाही. परंतु निश्चितपणे जिल्हा प्रशासन कलेक्टरसाहेब असतील किंवा SP साहेब असतील किंवा आमच्या महापालिकेचे आयुक्त असतील यामध्ये समन्वय घेऊन यामध्ये मिटिंग घेऊन त्यामध्ये काय पूर्णपणे त्यामध्ये मार्ग काढता येईल. कारण आता उद्या 17 तारखेला शहरामध्ये सुजयंती आहे. प्रत्येकजण कबड्डी यात्रा बोर्ड लावणार. त्यामध्ये ठोस असा निर्णय महापालिका वतीने आणि जिल्हा प्रशासन वतीने घेण्यात येईल. त्यामध्ये निश्चित लवकर बैठक लावून त्यामध्ये समन्वय करून त्याचा मार्ग काढून जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था शांतता राहील या भूमिकेतनं महापालिकेत महापौर माझी जबाबदारी आहे आणि तुम्ही पार पाडले. परवानगी होती तर मग पोस्टर कसे काढले? प्रत्येक गैरसमजून काढलेले आहेत. काही ठिकाणी काय होतं एका दिवसाकरता होते. त्यावेळेला भीमा कोरेगावच्या विषयावरून शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या जल्लोषामध्ये आंबेडकर जयंती साजरी केली गेली काय त्यामध्ये काही ठिकाणी परवानगी 5 दिवसाची असेल काही ठिकाणी 4 दिवसाची असते. परंतु चुकीचं झालं ते परंतु चुकीचं झालं म्हणून कायमस्वरूपी वादविवाद न होता त्यामध्ये मध्य काढून ते संपवणं येईल. अधिकाऱ्यांनी कारवाई करणार नाही पण ज्यांनी आदेश दिले तरी कसे आदेश असे देतात? रात्रीच्या वेळेला रात्री 2 अधिकाऱ्याच्या पोस्टरचं काढणं चुकते. परंतु निश्चित म्हणजे शेरेशा करून संबंधित कोण अधिकारी त्या तळापण जाणार स्वतः वापर पालिकेत येऊन अशा पद्धतीने तोडफोड आणि मारहाण चुकीत आहे. त्याला सांगितलं की कसं असतं 4 पुढे पुढं असतात. आम्ही गेली पासून धंदा हेच केलो आहे. आम्ही त्यामध्ये यंग पिढीनं काय माहिती असतं हुर्या करतात की त्याला 4 मोठ्या लोकांनी प्रलंबन करतात त्या लोकांनी समजून घातली पाहिजे. ते देखील त्यांना आम्ही समजून सांगितलं होते. मालमत्ते नुकसान झाली भरपाई पाहिजे. मालमत्ते नुकसान भरपाई झाली तर ते आता पोलीस आता कुठं कुठं नुकसान झाली ते पोलीस बघतील. त्यामुळे निश्चितपणे धन्यवाद. काल रात्री आम्ही विनाप्रमाणे बोर्ड काढायची मोहीम राबवत होतो सांगली सिटीमध्ये. त्यानंतर आंबेडकर उद्याचे तिथं जी बोर्ड विनाप्रमाणे म्हणजे ज्यांना टोकन नंबर नाही घेतल्यात असे आम्ही काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याची नागरिकांचा विरोध झाल्यामुळे आम्ही ती मोहीम थांबवली. थांबवल्यानंतर शेळकेसाहेबांनी त्यांना समजावून सांगितलं आम्ही परत आलो. कारण आत्ता ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळ्या मोर्चा घेऊन येऊन ऑफिसची मोडतोड करून अंगावर खुर्च्यावर टाकून दहशत मानवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदरची बाब गंभीर असून यांच्यावर गुन्हा आम्ही रजिस्टर गुन्हा दाखल करत आहे. जावळीतील राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे सातारा लोकसभा लढणार आहेत. त्यांनी साताऱ्यात व मुंबईत झालेल्या कार्यक्रमामध्ये आपली खासदार होण्याची इच्छा सर्व नेत्यांपुढे भाषणामधून व्यक्त केली. वसंतराव मानकुमरे भाजप शिवसेना युती शासनाच्या काळात मुंबईहून जावळीत आले. त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढली आणि शिवसेनेचे पहिले पंचायत समिती सभापती झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीस तिथूनच सुरुवात झाली. त्यावेळी सातारा आणि कराड असे 2 लोकसभा मतदारसंघ होते. कराड मतदारसंघात जावळीचा समावेश होता. त्यावेळी श्री मानकुमरे यांनी राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात लोकसभा लढवली आणि 2 क्रमांकाची मते घेतली होती. वसंतराव मानकुमरे नेहमी आपल्या भाषणात म्हणतात, एक दगड मारला तर मी उपाध्यक्ष झालो,
तर खासदार होण्यासाठी मी 100 दगड मारायला तयार आहे. यातूनच ते गेल्या 2-4 कार्यक्रमात आपण सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असून खासदार होणार असल्याचे जाहीर सांगत आहेत. यासाठी त्यांना आमदार शिवेंद्रसिंह राजेंकडून ताकद मिळत आहे. खुद्द शिवेंद्रसिंह राजेंनी त्यांना तुमच्या अर्जावर सूचक अनुमोदक म्हणून सह्या करण्यास मी तयार आहे असे जाहीरपणे सांगितले. हा सर्व गमतीचा भाग असला तरी साताऱ्यात व मुंबईत झालेल्या सातारकरांच्या कार्यक्रमात वसंतराव मानकुमरे यांनी थेट आपण सातारा लोकसभा लढणार असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना आता खासदार व्हायचे आहे. त्यासाठी ते आणखी 100 दगड मारण्यास तयार आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते त्यांची ही इच्छाही पूर्ण करणार का हा उत्सुकतेचा विषय आहे. बातमीपत्रामध्ये घेऊयात क्षणभर विश्रांती आणि विश्रांतीनंतर आपण पाहणार आहोत बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचा कॅन्डल मार्च, प्लास्टिक बंदी, उद्योगांनी सुचवल्या पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी समिती, सुजित मुथ्था यांच्याकडे अनधिकृत वाळू साठ्यावर छापा, संरक्षक कटड्यांची उंची वाढवण्याचे काम सुरू खंबाटकी घाट, विशिष्ट दुकानातून खरेदीचे पालकांना मेसेज, यंदा देशात उत्तम पाऊसमान, हवामान खात्याचा अंदाज. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत व्यक्तिगत आणि सार्वजनिक लाभांच्या अहिल्यादेवी सिंचन विहीर, अंकुर रोपवाटिका, हिरमण शोषखड्डा, कल्पवृक्ष फळबाग लागवड, भूसंजीवनी वर्मी कंपोस्टिंग, समृद्ध गाव योजना, अमृतकुंड शेततळे, भूसंजीवनी नाडे कंपोस्टिंग, निर्मळ शौचालय, समृद्ध गाव तलाव, नंदनवन वृक्ष लागवड या कामांचा समावेश आहे. या कामांचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. प्रस्तुती जिल्हाधिकारी कार्यालय सातारा. आरजी डिझायनर स्टुडिओ. आता कपडे खरेदीसाठी मुंबईला जाण्याची आवश्यकताच नाही, कारण मुंबईची फॅशन पेठ आता साताऱ्यामध्ये. मुंबई, नाशिक, अहमदनगर, संगमनेर, कोल्हापूर आणि सोलापूर नंतर नवीन भव्य दालन. पुरुषांसाठीचे फॉर्मल वेअर, पार्टी वेअर, लग्न समारंभातील खास कपडे आणि क्लब वेअरची मोठी व्हरायटी आता मिळेल साताऱ्यामध्ये. याशिवाय ट्रॅडिशनल, फ्युजन, वेस्टर्न डिझायनर ड्रेसची मोठी व्हरायटी. त्यामुळे छोटे मोठे समारंभ, लग्न सोहळे या प्रसंगी जरा हटके पण हँडसम लुक देणाऱ्या रेडीमेड पोशाखांसाठी, सोबतच लहान मुलांच्या कपड्यांची भरपूर व्हरायटी. आरजी डिझायनर स्टुडिओ, 600A गुरुवार पेठ, कमानी हौदा जवळ, राजपथ रोड, सातारा. फोन 222-76-86. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये कठुआ येथील बकरवाल समाजातील 8 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळं देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला. जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील बकरवाल समाजातील 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर भाजप आमदाराने साथीदारांच्या मदतीने केलेला बलात्कार, या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला. स्टेशन चौकात कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या पेटून या घटनांचा तीव्र निषेध केला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी देशात महिला असुरक्षित असल्याचे या घटना आहेत. भाजप सरकारच्या काळात अन्याय, अत्याचारांची मालिका सुरूच आहे, त्यामुळे जनता भयभीत असल्याचा आरोप केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सत्यजित देशमुख, शैलजा भाभी पाटील, सेवादलाचे अजित ढोले, बिपिन कदम,
सुभाष खोत, ऐश्वर्या पाटील, वहिदा नायकवडी, अनारकली कुरणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचवलेल्या पर्यायांवर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवर एका समितीची स्थापना केली आहे. मंत्रालयात प्लास्टिक उद्योजकांच्या बैठकीत प्लास्टिकचा वापर आणि नष्टीकरण करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. सचिव पातळीवरील समितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण सिंह परदेशी, पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर पी अनबलगन यांचा समावेश आहे. ही समिती उद्योजकांनी सादरीकरणातून मांडलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून प्लास्टिक बंदीबाबत शासनाने नियुक्त केलेल्या शक्तीप्रदक्त समितीला आपला अहवाल सादर करणार आहे. सुजित मुथा, राहणार मुथा कॉलनी सातारा, यांच्याकडे बेकायदेशीर वाळूचा साठा सापडला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई करून हा वाळूचा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. सुजित मुथा, राहणार मुथा कॉलनी सातारा, यांनी साठवलेल्या सुमारे 5 ब्रास अनाधिकृत वाळूवर छापा टाकण्यात आला. दरम्यान 1.25 लाख दंड व पुढील चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. बातमीपत्रामध्ये घेऊयात क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर आपण पाहणार आहोत. संरक्षक कटड्यांची उंची वाढवण्याचे काम सुरू, खंबाटगी घाट. विशिष्ट दुकानातून खरेदीच्या पालकांना मेसेज. यंदा देशात उत्तम पाऊसमान, हवामान खात्याचा अंदाज. सरकारनं तुमच्यासारख्या सहकुशल कामगारांसाठी आणली योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. त्याचा आम्हाला काय फायदा? अरे तुमच्यासारख्यांसाठीच तर ही योजना आहे. अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक अत्यंत भूधारक शेतकरी इंदिरा आवास योजना आणि सुधारणेचे लाभार्थी किंवा बेरोजगार महिला यांच्यासाठीच तर योजना आहे. ह्या योजनेत 100 दिवस तुम्हाला काम देण्याची गॅरंटी केंद्र शासन घेते. 100 दिवसाच्या वरचा भार राज्य शासन उचलते. बरं का, आपलं शासन ही योजना आपल्या ग्रामपंचायतीमार्फत राबवते. काय करायला लागेल? ग्रामपंचायतीत अर्ज करायचा. 15 दिवसात रोजगार नाही मिळाला, बेरोजगार भत्ता चालू होतोय. या योजनेत सगळी पर्यावरणपूरक कामं केली जातात. आपण काम केल्यावर तलाव, तलावाची निर्मिती, तलावातून गाळ काढणे, क्रीडांगण, रस्ते, शोषखड्डे, CCTV, डीप CCTV, सार्वजनिक विहिरी अशी कामं होतात. आता वैयक्तिक कामं म्हणशील, फळबाग आहे, शेतीतळ, घरकुल, सिंचन विहीर, रेशीम उद्योग, वैयक्तिक शौचालय, नाडे, गांडूळ खत युनिट, पशुसंवर्धन विषयक कामं, अशी कामं योजनेत केली जातात. विशेष म्हणजे आपल्या बरोबर आपल्या कुटुंबियांना पण काम मिळते. घरी योजना आहे तर काय, अरे मनरेगामधून वर्षभर रोजगार मिळते. गाव स्वावलंबी म्हणते, शिवाय स्थायी मालमत्तेची निर्मिती होते. आता तरी म्हणशील का नाही, मग या मनरेगाची चिंता मिटून रोजगाराची. हो तर काम करूया, मनरेगाची चिंता मिटूया रोजगाराची, उन्नती करूया कुटुंबाची. तर पांडवा, ग्रामपंचायती मार्फतच ही कामं होतात आणि ग्रामपंचायतच तुम्हाला काम केल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुमचे पैसे तुमच्या बँकेत जमा करते. आणि बरं, अशा कामांची मागणी ग्रामसभेत करता येते आणि ग्रामसभेतच अशी कामं मंजूर बी करता येतात. मुख्य म्हणजे कामाच्या ठिकाणी महिला मजूर असतात का नाही, त्यांच्या मुलांसाठी पाळणा घराची पण सोय आहे. बोल, हे लई भारी सांगितलं सर. म्हणजे आपल्यालाच नाही तर आपल्या घरातल्या बाई माणसाला बी काम मिळतंय म्हणजे.
अरे या मनरेगाचा उद्देश मुळात महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण असतं. म्हणजे बघ, मनरेगामुळं आपलं गाव स्वयंपूर्ण होते, स्वावलंबी होते, समृद्ध होते. शिवाय गावच्या भल्यासाठी टिकाऊ मालमत्तेची निर्मिती होती, कुटुंबाचा गावचा सर्वांगीण विकास होते. शिवाय बघ, कामाच्या ठिकाणी जर का अपघात झाला, अपंगत्व आलं, मृत्यू आला, त्याची भरपाई पण मिळते. काम करूया नरेगाची, चिंता मिटवू रोजगाराची. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ नक्की येते जिथे कोणाच्या सल्ल्याची नव्हे तर कोणाच्या तरी सोबतीची गरज असते. कोणीतरी असावं गालातल्या गालात हसणारं, भरलेच आसवांनी तर डोळे पुसणारं, केलं परक जगाणं तरी आपलं करून घेणारं. सप्तपदी वधूवर पालक मिळावा. श्री संत श्रेष्ठ नामदेव शिंपी समाज राज्यस्तरीय वधूवर पालक मिळावा. स्थळ: यशवंतराव चव्हाण सभागृह, DCC बँक हॉल, जिल्हा परिषद समोर, सातारा. दिनांक 29 एप्रिल 2018. वेळ: सकाळी 9 ते 5. आयोजक: श्री संत श्रेष्ठ नामदेव शिंपी समाज, सप्ततारा महिला सामाजिक संस्था, सातारा. बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या एस वळणानं अनेकांचे प्राण हिरावून घेतल्यानंतर आता पुन्हा अशी जीवितहानी होऊ नये यासाठी या एस वळणाला आता नो म्हणण्याची वेळ आली आहे. साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर लगेचच तीव्र उतार आहे. त्यानंतरच्या एस वळणावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. वास्तविक या रस्ता बांधणीच्या तांत्रिक चुकांमुळे वळण धोकादायक बनले आहे. एस आकाराच्या सलग वळणामुळे अपघातांचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः या ठिकाणी अपघातास प्रतिबंध करणाऱ्या कोणत्याही सुविधा नाहीत. रस्त्याचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात घडत आहेत. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या एस वळणाने अनेकांचे प्राण हिरावून घेतल्यानंतर आता पुन्हा अशी जीवितहानी होऊ नये यासाठी या धोकादायक एस वळणाला नो म्हणण्याची वेळ आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा शाळांद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एवढ्यावरच न थांबता आता काही शाळा तर ठराविक दुकानांमधूनच वह्या, शैक्षणिक साहित्य, दप्तर, गणवेश खरेदीची सक्ती करू लागले आहेत. विशेष म्हणजे याबाबतचे संदेश पालकांच्या मोबाईलवर किलबिलाट करू लागले आहेत. एका शाळेनं तर चक्क शाळेतच पुस्तक आणि साहित्याची विक्री सुरू केल्याचं निदर्शनास आलं आहे. शाळांमध्ये वह्या, पुस्तके, गणवेश या शैक्षणिक साहित्याची विक्री करू नये, तसेच ठराविक दुकानांमधून ती खरेदी करण्याची सक्तीही करू नये असा केंद्र व राज्य शासनाचा आदेश आहे. या आदेशामुळे शाळांच्या बेकायदेशीर विक्रीला चाप बसेल ही अपेक्षा सध्या तरी फोल ठरताना दिसते आहे. काही इंग्रजी माध्यमांच्या विना अनुदानित शाळांनी या आदेशाचे पालन करण्याऐवजी आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच आपापली दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये CBSE बोर्डाच्या शाळा आघाडीवर आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरानजीकच्या एका CBSE बोर्डाच्या शाळेने पालकांना त्याच्या मोबाईलवर अमुक तमुक दुकानातूनच गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य खरेदी करावे असा संदेश पाठवण्यास प्रारंभ केला आहे. या प्रकाराबाबत पालकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. गतवर्षीच्या दमदार पावसापाठोपाठ यंदाच्या वर्षी देखील देशामध्ये उत्तम पाऊसमान राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात यंदा सरासरीच्या 97% पाऊस बरसणार असून राज्यामध्ये देखील समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. देशात यंदा सरासरीच्या 97% पाऊस बरसणार असून राज्यातही समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे भाकित IMD ने वर्तवले आहे. मराठवाडा विदर्भाच्या दुष्काळी टप्प्यात देखील वरुणराजा प्रसन्न होणार असल्याचे या भाकितामध्ये नमूद करण्यात आले आहे. जून ते सप्टेंबर हा नैऋत्य मोसमी पावसाचा काळ म्हणून ओळखला जातो. यंदाच्या वर्षी या 4 महिन्यांपैकी काही दिवस पावसात मोठा खंडही पडण्याची शक्यता यात नमूद करण्यात आली आहे. IMD चा दुसरा अंदाज जून महिन्यात वर्तवण्यात येणार असून तो आणखी अचूक असेल असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एप्रिल महिन्यातील अंदाज प्राथमिक पातळीवर असून पुढील 2 महिन्यांमध्ये हवामान झपाट्याने बदल होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा अशा ठळक घडामोडी. हैराण नाका, प्रवाशांसह नागरिकांची कसरत सुरू. सांगली महापालिकेत घुसून अधिकाऱ्यांना मारहाण. साताऱ्यातून खासदारकीसाठी वसंतराव मानकुमरे यांचा दावा, उदयनराजेंना पक्षातूनच आवाहन. बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचा कॅन्डल मार्च. प्लास्टिक बंदी, उद्योगांनी सुचवल्या पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी समिती. सुजित मुथ्था यांच्याकडे अनधिकृत वाळू साठ्यावर छापा. संरक्षक कटड्यांची उंची वाढवण्याचे काम सुरू, खंबाटगी घाट. विशिष्ट दुकानातून खरेदीचे पालकांना मेसेज. यंदा देशात उत्तम पाऊसमान, हवामान खात्याचा अंदाज. हे होतं आजचं लोकवृत्त. पुन्हा भेटूया लोकवृत्तच्या पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.